पैसे देऊन पण आपल्याला असा आनंद भेटणार नाही. प्लॅस्टिकच्या बाटलीची गाडी करून किती आनंद घेत आहेत ते लोक. मस्त. आणि रंधा वॉटरफॉल झाल्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत भंडारदारा धरणाकडे. आपण आलेलो आहोत डॅमजवळ आणि हे डॅमचं फाटक आहे. पलीकडे डॅम दिसतोय आपल्याला. पाणी थोडंसं कमीच आहे यावेळेस कारण पावसाने फार दडी मारलेली आहे. शेतकऱ्यांपासून सगळ्यांपर्यंतच याचा परिणाम दिसून येणार आहे आपल्याला आता कारण दुष्काळाचंच वातावरण थोडंसं झालेलं आहे. डॅम भरलेलं नाही आणि जे काही पाणी आहे त्या पाण्यामध्ये थोडीफार पलीकडे बोटिंग चालू होती पण आम्ही काय तिकडे गेलेलो नाही. आम्ही पुढे धरणाचे दरवाजे दिसत आहेत तिथे आणि ह्या दरवाजाच्या तिथेच एक मोठा नॅचरली असा दगड तयार आहे अलीकडे आणि त्या दगडावर धरणाचं एक्सेस वॉटर जे आहे किंवा जेव्हा धरण पूर्ण भरलेलं असतं आणि त्या दगडांवर ज्यावेळेस ते पाणी पडतं त्या पाण्यापासून जो फॉल तयार होतो तो एकदम छत्रीसारखा असतो म्हणून त्याला अम्रेला वॉटरफॉल म्हणतात. आणि खूप पर्यटकांची गर्दी असते ज्यावेळेस हा फॉल चालू असतो त्यावेळेस खूप आकर्षक असा फॉल दिसतो हा. पण सध्या धरण भरलेलंच नव्हतं त्यामुळे तो फॉल सुद्धा बंद होता. पण खूप छान वातावरण असं आल्हाददायक वातावरण वाटत होतं. आता आपण आलेलो आहोत इथे चेकपोस्टला कळसुबाई हरिश्चंद्रगड याच्यासाठी जे वाईल्डलाईफ सेंच्युरी आहे त्यासाठीचं हे चेकपोस्ट आहे आणि इथे प्रति व्यक्ती आणि गाडीचं चार्जेस आकारले जातात. साईदादाला आम्ही पुढे तिकीट काढायला पाठवलेलं होतं आणि तो पुढे गेला मागून आम्ही चाललेलो होतो. आतमध्ये एकदा एंट्री केल्यानंतर पूर्ण राऊंड झाल्यानंतरच आपल्याला बाहेरच्या पलीकडच्या साईडने बाहेर निघता येतं. गाडी तशी मागे घेता येत नाही. पूर्ण राऊंड आपल्याला कवर करावंच लागतो. टिलू काढतो आहे आता तिकीट. आणि आता आम्ही आतमध्ये प्रवेश केलेला आहे. सुंदर असा नजारा सगळीकडे एकदम. आणि एक वैशिष्ट्य असं आहे याचं की बाहेर वातावरण बाहेर अगदी कडक ऊन होतं आणि आतमध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो अभयारण्य क्षेत्रामध्ये अचानक म्हणजे एकदम जाणावा इतपत असा वातावरणामध्ये बदल झालेला दिसतो. लगेच वरती धुकं ढगं खाली आलेले आणि एकदम सुंदर पाऊस येण्यासारखं वातावरण. सनरूपमध्ये बसण्याचा मोह मला आवरला नाही त्यामुळे मी थोड्या वेळ सनरूपचा पण आनंद घेतला. मी बाकीच्यांनाही आग्रह केला टिल्लूला चिवला माऊला आवडतं पण साईदादाला आमच्या फार थंडी वाजते तो नाही आला. नंतर माऊ माझ्यासोबत आली तिला फार आवडतं वरती सनरूपमध्ये. माऊला खूप वेळेचं ओलं व्हायचं होतं आणि तिच्यासाठी अशी योग्य अशी जागा आम्ही पाहत होतो तर इथे आम्हाला एक छोटीशी नदी मिळाली. माऊ तिची आत्या तिथे गेलेल्या आहेत. आता माऊ भिजणार आहे तिथं पाण्यामध्ये तिला आंघोळ करायची आता. आणि सुंदर वातावरण आहे इथं सध्या. खरं तर ही नदी म्हणजे तिकडे पलीकडे वसुंधरा वॉटरफॉल आणि एक बाहुबली वॉटरफॉल असे दोन मोठे वॉटरफॉल आहेत पलीकडे आपल्याला जे दिसत आहे त्या जंगलाच्या पलीकडे. साधारण पाऊण अर्धा ते पाऊण किलोमीटरच्या अंतरावर ते वॉटरफॉल होते आणि त्याचंही वॉटर इकडे येत होतं. त्याचीच ती नदी वाटत होती. दगड इतके गुळगुळीत झालेले होते वाटते वरून वाटत होतं की एकदम सेफ आहे. माऊला मी थोड्या वेळ आतमध्ये मी स्वतः सोडलं आणि तिला एका जागेवर बसवलं त्या मोठ्या दगडावरती. तिला म्हटलं होतं की हलू नकोस तू पण तिची सारखी हालचाल चालू होती आणि फायनली ती तिचा एका दगडावरून पाय नसून इतकी घसरली. तिच्या गुडघ्याला सुद्धा खरचटला आणि खूप रडत होती. माऊ चिऊ नको जाऊ राजू पुढे नको जाऊ. माऊ थांब खूप माऊ येते तिथं.
थांब माऊने दगड गोळा केलेले आहेत आणि मध्ये निसटली पण होती खूप जोरामध्ये ती ओ कँडी सोबत फोटो सेशन चाललेलं आहे इथं टुरिस्ट जे आलेले आहेत त्यांना कँडी फार आवडली आणि त्यांनी कँडी सोबत फोटो काढू राहिलेले आहेत चिव थोडं बाजूला सरक दादा सरक रे चल मग चल कॅन्डी कॅन्डी बघा दीदी कुठेकडे बघा तिकडे बघा कॅन्डी बघा फोटो माऊ हळूच चला थांब माऊ थांब माऊ इकडे मस्त एक नंबर पेक्षा खन्नानी वॉटरफॉल आणि त्या धबधब्याचा जवळून आनंद घेण्यासाठी तिथे एक पूल केलेला आहे तिथे पण आपण जाऊ शकतो बरोबर पुढे आल्यावर हा नेकलेस वॉटरफॉल पाणी बिलकुल नव्हतं या नेकलेस वॉटरफॉलला कारण पाऊसच झालेला नाही तर पाणी तरी येणार कुठून आणि दादा म्हणत होता माऊला माऊ तुझी नेक कापून टाकायची म्हणून हा नेकलेस वॉटरफॉल आहे दोघांची मस्ती चालूच होती आता आम्ही रतनगडमध्ये आलेलो आहोत आणि रतनगडच्या अमृतेश्वर देवस्थानासाठी आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहोत महादेवाचं मंदिर आहे खूप छान असं इथं लोकेशन आहे शिवतीची आत्या मागून येत आहेत माझ्यासोबत माऊ आहे हे महादेवाचं मंदिर आहे इथे हो ना हे अमृतेश्वर मंदिर हे रतनवाडीमध्ये आहे आणि हेमाडपंथी स्थापत्य शैलीचा उत्तम नमुना आहे याच्या अवतीभोवती पलीकडे डॅमचं बॅकवॉटर आलेलं आहे आणि पूर्ण काळ्या पाषाणामध्ये हे मंदिर उभारलेलं आहे खूप प्राचीन असं जवळपास 1200 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि आतमध्ये ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं की जी महादेवाचं लिंग आहे त्या महादेवाचं लिंग पूर्ण आतमध्ये ॲटोमॅटिक पाण्यामध्येच आहे कारण त्या मंदिराच्या वैशिष्ट्यच असं आहे की पूर्ण ते डोंगरामधलं जे पाणी आहे ते त्या मन याच्या लिंगाच्या अवतीभोवती आपोआप साचतं आणि हे जे बाबा दिसत आहेत त्या बाबांना आम्ही थोडीशी मदत केली आणि हा मुलांचा आनंद मिळेल का हो आपल्याला कधी पैसे देऊनही मिळणार नाही इतका छान आनंद
काय नाही नाही दुसरा आव्हान हे बघ मऊ छोटा वॉटरफॉल मऊ बघ आम्ही मध्येच इथे एका छानशा स्पॉटवर थांबलेलो आहोत रस्त्यामध्येच आणि खूप छान वातावरण झालेलं आहे. पाऊसही अगदी रिमझिम थोडासा थोडासा सुरू झालेला आहे. माऊचं चाललंय काम, कँडीचं चाललंय फोटो सेशन आणि ढग इतके खाली आलेले आहेत की कधी आत्ता लगेच पाऊस येईल की काय असं वातावरण झालेलं आहे इथे. खूप सुंदर असं छान फ्रेश वाटतंय. महाराष्ट्रातली सर्वात उंच शिखर कळसुबाई हे भंडारदऱ्यामध्ये आहे आणि भंडारदऱ्याचं मेन अट्रॅक्शन म्हणजेच कळसुबाईचं शिखर. तर त्याच्या दिशेने आता आम्ही चाललेलो आहोत. निसर्गाच्या सान्निध्यात एक दिवस जरी जाऊन आलं तरी पूर्ण पुढच्या कामासाठी आपण फुल चार्ज होऊन जातो. मॅगी तर इतकं सुंदर आनंद घेत होती सगळ्या वातावरणाचा. बाहेर असे दोन पाय काढून इतकी छान पोझिशनमध्ये बसते ना ती, प्रत्येक वेळेस बसते. आणि कँडीही तसंच बसते, म्हणजे अगदी माणसासारखं पूर्ण प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतात त्या. आणि मॅगीने तर पूर्ण प्रवासात इतकी मज्जा केली की काय सांगायलाच नको. कँडीला जर आपण बोलवलं किंवा जवळ जर घेतलं तर तिला इतकं अनसिक्युअर फील होतं ना, ती लगेच तिच्या अगोदर आपल्याकडे येणार. आपण जर तिला आवाज दिला तर तीच येणार, मॅगीच येणार आपल्याकडे. कशाचं फुल आहे? आणि कँडीच्या अगोदर आपली पप्पी घेणार. छान वातावरण होतं इथे. आणि मेन म्हणजे काय झालं माहिती आहे का, ज्यावेळेस गाडीतून मी खाली उतरले त्यावेळेस माझा पाय एका सापाच्या कातणीवर पडला. सापाची कात होती खाली आणि जागोजागी तिथे जिथे आम्ही थांबलो होतो तिथे असे छिद्र दिसत होते खाली जमिनीला, कदाचित सापाची गुळ्या असावेत ते. तिथून नंतर आम्ही पुढे निघालो कळसुबाईच्या दिशेने. आम्ही चाललो होतो पण आम्ही कळसुबाईत चढणार नव्हतो कारण तेवढा वेळही नव्हता. आणि घाटघरच्या दिशेने आता निघालेलो होतो आम्ही. इतकं छान आणि इतकं धुक्याचं वातावरण होतं तिथे की बस विचारायलाच नको. खूप म्हणजे खूप छान वातावरण होतं पण इतकं धुकं जास्त होतं. आता व्हिडिओमध्ये एवढं येत नाही आहे धुकं, पण गाडी ज्यावेळेस गाडीमध्ये बसलेलो होतो आम्ही तर अक्षरशः पुढं 4-5 फुटाच्या पुढे रोडच दिसत नव्हता. क्षणासाठी आम्हाला असं वाटलं की परत मागं फिरावं की काय, कारण अजिबात रोड दिसत नव्हता. पुढे प्रचंड धुकं होतं आणि ह्या धुक्यातून हळूहळू गाडी काढत आम्ही समोर गेलो. पुढून आलेली गाडी ही अजिबात दिसत नव्हती. सांदण व्हॅली इकडेच आहे, सांदण व्हॅलीकडे जाणंही शक्य नव्हतं कारण प्रचंड धुकं होतं. आणि अशा रेस्क्यू ठिकाणी लहान मुलांना घेऊन जाणं अशा वेळेस आपण टाळलेलंच बरं असतं. थोडा आनंद कमी मिळाला तरी चालेल, पण काही ठिकाणी आपली सिक्युरिटी आपण पाहिली पाहिजे.
पाऊस नसताना सुद्धा फक्त धुक्यामुळे दिव्याचे माझे आणि माऊचे पूर्ण केस आणि चेहरा पूर्ण पाण्याने ओला झाल्यासारखा झालेला होता. आणि आता हे कळसुबाईचं शिखर आतमध्ये जाण्यासाठी हा रस्ता दाखवलेला आहे आणि इथून आतमध्ये ट्रेकिंग करत बरेचसे लोक जातात. पूर्ण अतिशय इतकं सुंदर दृश्य दिसत होतं. हे पा पूर्ण कळसुबाईचं जे शिखर आहे ते तर अजिबात दिसत नव्हतं धुक्यामुळे. पण अशा वेळेस खरं तर ट्रेकिंग करणं पण खूप रिस्की असतं. मागच्या वेळेस पण इथे एक घटना घडलेली हरिश्चंद्र गडावर जाताना. आम्ही रस्त्यानेच फक्त याचा आनंद घेतला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. कसं वाटतंय माऊ? छान, मस्त, गुड, एकदम मस्त, एकदम छान. नंतर पुढे एका ठिकाणी जेवण करून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. माझा हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.